आणि ब्रेकिंग नंतर एक महत्वाची बातमी आहे सोनू ब्रेक नंतर एक महत्वाची बातमी सोनू सूद याच्या संदर्भातली. सोनू सूदनं आता शरद पवार यांची भेट घेतल्याचं कळत आहे. मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याचं कळत आहे. आपल्या माहिती सोनू सूद याच्यावर सध्या महापालिकेनं कारवाईचा हत्यार उपसलेला आहे आणि महापालिकेनं अनधिकृत बांधकामाचा विषय एकीकडे त्याचा चर्चेत आहे. त्यानं घराचं हॉटेल बनवल्याचा मुद्दा केला होता आणि त्यासंदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली होती आणि हा मुद्दा चर्चेत असतानाच आता त्यानं शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सध्या उपलब्ध होते. प्रफुल्ल साळुंखे आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल साळुंखेंकडून अधिक माहिती घेऊयात. प्रफुल्ल या भेटीचे अधिक काही तपशील कळू शकलाय. सोनू सूद अनेक विषयांमध्ये चर्चेला यापूर्वी देखील राहिलेला आहे आणि आता देखील चर्चेत आहे. त्याच्या सामाजिक कामांसाठी तो चर्चेला होता पण आता जे त्याचं चर्चेचं महत्वाचं कारण म्हणजे की आज त्याने शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत शरद पवार आणि त्यांच्या सिल्वर या निवासस्थानी जाऊन त्याने भेट घेतली. कारण गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद याचं एका घराचं रूपांतर हॉटेलमध्ये केल्यामुळे त्याच्या अनधिकृत बांधकामासंदर्भात त्याच्याविरोधात तक्रारी आहेत आणि त्या प्रकरण सध्या चर्चेत असताना ही भेट झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कारण आपण जर पाहिलं तर अनेक दिवसांपासून सोनू सूद याच्या संदर्भात राजकारण जे आहे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कमालीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः शिवसेनेचा मराठीचा मुद्दा असेल आणि भाजपाचं उत्तर भारतीयांच्या बद्दलचं राजकारण असेल याच्या मध्यभागी सोनू सूद असल्याचं वारंवार या ठिकाणी जाणवत होतं आणि आता शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा जी आहे ते सोनू सूदमुळे रंगणार आहे. प्रफुल, आतापर्यंत सामाजिक कार्यांसाठी सोनू सूद मोठ्या प्रमाणात प्रशंसा झाली होती त्याची आणि मान्यवरांच्या यादीत देखील त्याला त्याच्या सामाजिक कार्यामुळे स्थान मिळालेलं होतं. पण महाविकास आघाडीच्या मोठ्या पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांना भेटून एक प्रकारचं अभय मिळवण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल. नक्कीच आपण ज्याला पाहू शकतो की एक महत्वाचं कारण दोन गोष्टी यामध्ये आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यानंतर कुठेतरी एक अभयाचं वातावरण असेल किंवा आपल्याला काही मदत मिळेल का ही देखील एक भूमिका सोनू सूदची असू शकते. कारण आता जरी ते सांगत असले की मी सामाजिक कार्यासाठी त्यांना भेटलेलो आहे असं असलं तरी ही कारवाई च्या संदर्भात चर्चा निश्चितच या ठिकाणी झाली असेल यात कुठलाही दुमत नाही. निश्चित प्रफुल्ल, मुंबई महापालिकेने जी कोर्टात माहिती दिली होती की सोनूला कारवाईपासून कोणताही दिलासा दिला जाऊ नये असं पालिकेनं म्हटलं होतं, या संदर्भातली पुढची सुनावणी आणि त्याआधीची ही भेट निश्चितच त्यामुळे महत्वाची मानली जाते. नक्कीच आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद वरती जी कारवाई आहे ती अधिक कठोर महापालिकेने या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर ही भेट नक्कीच कुठेतरी या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण या ठिकाणी नक्कीच होणार आहे. पण असं असलं तरी या संदर्भात अधिकृत खुलासा जो आहे तो सोनू सूद थोड्याच वेळात करतील असं स्पष्ट दिसतं. धन्यवाद प्रफुल्ल या माहितीबद्दल. आपण बघतोय एकीकडे फोटो जेव्हा सोनू सूद यांना शरद पवारांची भेट घेतली होती तेव्हाची ही दृश्य आहेत. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी त्यांना भेट घेतल्याची माहिती कळते. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. कमी पडणाऱ्या निधीची पूर्तता करण्यासाठी पुणेकरांवर आता 11% कर वाढवण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येते. पुणे महापालिकेच्या मुख्य सभेनं याला मान्यता दिली तर पुणेकरांवर कराचा बोजा हा 11% वाढेल. सर्वसाधारण करामध्ये 5.5%, सफाई करामध्ये 3.5% वाढ यामुळे होऊ शकते याचा आता विचार केला जातोय. जलनिसारण करामध्ये 2% वाढ नियोजित आहे. या सगळ्या करवाढीची बेरीज केली तर ही वाढ तब्बल 11% जाते अशी माहिती सध्या कळते. वैभव सोनवणेकडून अधिक माहिती घेऊयात. वैभव. रेणुका, प्रशासनानं यावर्षीचं जे अंदाजपत्रक आहे ते करताना 11% करवाढ जी आहे ती स्थायी समितीकडे प्रस्तावित केली आहे. त्यासाठी खास सभा जी आहे ती स्थायी समितीला बोलवावी लागेल आणि त्यानंतर मुख्य सभेची मान्यता या प्रस्तावाला घ्यावी लागेल. त्यानंतरच ही करवाढ जी आहे ती होऊ शकेल. मात्र मुळात निवडणुका तोंडावरती असताना आता हे सगळे राजकीय पक्ष या करवाढीला मान्यता देणार का असा प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूने सगळ्यात महत्वाचा आक्षेप असा आहे, जवळपास 75% सूट देणारी अभय योजना गेले 3 महिने महापालिकेनं राबवली आहे. कोरोनाच्या नंतर जे उत्पन्न कमी झालेलं होतं ते वाढवण्यासाठी आता ही सूट जर मोजली, ज्यांनी कर थकवलेले होते त्यांना सूट देण्यात आलेली आहे आणि ती सूट जर मोजली तर ती जवळपास 130 कोटींपर्यंत जाते, 175 कोटींपर्यंत जाते. आणि 11% करवाढ करून महापालिका फार तर 130 कोटी रुपये उत्पन्न जे ते शहरभरामध्ये वाढ, याचा अर्थ जे नागरिक नेहमी कर भरतात
त्यांच्याकडून 11% करवाढ घ्यायची आणि जे कर थकवतात त्यांना सूट देऊन जवळपास 175 कोटी रुपयांची सूट त्यांना या योजनेच्या माध्यमातून द्यायची. हा अत्यंत विचित्र प्रकार जो आहे तो सत्ताधाऱ्यांकडून राबवला जातोय असं चित्र प्रायमा फेसी दिसतंय. जर ही 11% करवाढ जी आहे ती मंजूर झाली तर या करवाढीला विरोध होणार हे नक्की आहे. याचं कारण येतं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे, अशा परिस्थितीमध्ये ही करवाढ मान्य करायचं धाडस भाजप दाखवेल का असा प्रश्न आहे. मात्र या सगळ्याबरोबर पुणेकरांवरती जो करवाढीचा बोजा लादला जातोय याचा दुहेरी फटका असा आहे. गेल्याच वर्षी 2 वर्षापूर्वी भाजप सरकार असताना निवासी घरं जी आहेत या निवासी घरांना जी सवलत होती 40% करामध्ये सूट होती मालमत्ता करामध्ये ती रद्द केलेली होती भाजपच्या सरकारनं आणि त्यामुळे पूर्ण कर जो आहे तो मालमत्ता कराच्या रूपानं पुणेकरांना भरावा लागत होता जे निवासी आहेत आणि ज्यांची स्वतःची घर आहेत असे सुद्धा. आणि आता पुन्हा नव्यानं 11% ही जी प्रस्तावित करवाढ आहे ही आणखी कंबरडं मोडणारी. याचं कारण गेले 8 महिने नागरिकांची सुद्धा आर्थिक परिस्थिती ही अत्यंत वाईट अशा परिस्थितीमध्ये आणि जर कराचे इतके बोजे लादले जाणार असतील तर सत्ताधारी नेमकं करतायत काय की इकडे उधळपट्टी थांबवायचं नाव घेतलं जात नाही. नियोजन जे आर्थिक नियोजन ते व्यवस्थित दिसत नाही. कशावरही पैसे खर्च केले जातात, बोर्ड आणि वाकड्यांच्या नावानं कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते, या सगळ्या गोष्टींना चाप लावला जाईल का असा प्रश्न जो आहे तो सुद्धा नागरिकांकडून विचारला जातो. याचं कारण केवळ पुणेकरांच्या खिशामध्ये हात घालून पैसे काढणं एवढाच उद्योग जर सत्ताधाऱ्यांना करायचा असेल तर मग त्यांच्या तिथे असण्याचा ट्रस्टी म्हणून काय उपयोग आहे. निश्चितच असाच प्रश्न पुणेकरांवर पुणेकर विचारतात. धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एकूण 11% करवाढीचा बोजा कदाचित पुणेकरांना सहन करावा लागू शकतो कारण तसा प्रस्ताव सध्या विचाराधीन असल्याची माहिती कळते. पुढची बातमी आपण बघणार आहोत. कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय. आता सगळा देश आपत्तीशी एकत्रित येऊन कोरोना विरोधात लढा देऊ शकणार आहे. या कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान अत्यंत महत्वाचं आहे आणि याच माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. या मोहिमेत नेटवर्क 18 देखील आपल्या सोबत असणार आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही आणि याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे.